नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला फ्लावर वाटण्याची सुखी भाजी बनवून दाखवणार आहे। ती तुम्ही पावात भी भरून खाऊ शकता आणि चपाती बरोबर खाऊ शकता। ही रिक्वेस्ट व्हिडिओ आहे। ही खूप जणांनी मला असं सांगितलेलं की मला फ्लावर बारीक पद्धतीत तुम्ही दाखवा कसा करायचा। तर त्यासाठी बघा, मी फ्लावर 300 ग्रॅम घेतला होता, स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हा बघा पाण्यात ठेवला आहे। आणि अशा पद्धतीत मी चॉपरमध्ये एकदम बारीक केलेला आहे। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकायचं। तुम्ही अर्धं तेल आणि अर्धं बटर किंवा तूप जरी टाकलं तरी चालेल, आणि नुसतं तेल टाकलं तरी चालेल। तर एक चमचा मी तेल टाकले आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं, थोडं म्हणजे अर्धा चमचा, छोटा अर्धा चमचा कढीपत्ता, आणि एक मोठ्या आकाराचा कांदा एकदम बारीक कापून घेतलेला, एकदम बारीक कापून घ्यायचा। कालवणाला आपल्या छान अशी चव येईल। आता कांदा आपण भाजून घेऊया। कांदा बघा असा भाजलेला आहे। 2 चिमूट हिंग पावडर, थोडीशी हळद, ही आपली घरची हळद आहे, आणि ह्याच्यामध्ये बघा लसूण, आलं आणि 2 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या आहेत, त्या 1/2 इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक एकदम आहेत, त्या हलकंसं परतून घेऊया। आणि त्याच्यामध्ये एक टमाटर मोठ्या आकाराचं एकदम बारीक कापले। आता हे आपण सगळं मिनिटभर परतून घेऊया। मिनिटभर परतून घेतलेलं आहे, गॅस बारीक करायचा। ह्याच्यामध्ये बघा मिरची पावडर 1/2 चमचा टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे टाका, खाली मिरची पावडर आहे। तुमच्याकडे जर मिरची पावडर नसेल तर दुसरा कोणता मसाला असेल तरी टाकला तरी चालेल। चव्यानुसार मीठ, आणि हे हलवून घेऊया आपण। परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये गरम मसाल्याची पावडर 1 चमचा, छोट्या आकाराचा चमचा आहे। ह्याची पण रेसिपी मी टाकलेली आहे। गरम मसाल्याच्या पुष्कळ रेसिपी आहेत, मॅगी मसाला, व्हेज मसाला सगळे टाकलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये हे बघा फ्लावर एकदम बारीक कापलेलं आहे। अशा पद्धतीत कापायचा। मग काय आणायचे, जे आपण वडापावचे पाव आणतो ना ते पाव आणायचे, त्यात भरून जर ही भाजी खाल्ली तरी चालला। तर हे पहिलं परतून घेऊया। असं जरा मिक्स करून घेतले बघा सगळं एकदम। आता ह्याच्यामध्ये बघा एवढा वाटाणा घेतलेला आहे। तुमच्याकडे जर जास्त असेल जास्त टाकला तरी चालेल, काय हरकत नाही आहे। आता हे पण आपण चांगलं परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे बघा। आता बारीक गॅस आहे एकदम। आता मी मीडियम गॅस करते, किंवा बारीक गॅस केला तरी चालेल। ह्याच्यावर आपण 5 ते 7 मिनिट झाकून ठेवूया। बारीक गॅसवर बघा झाकून ठेवलं तर 5 ते 7 मिनिट असं पाणी सुटतं थोडं तरी। जरी तुमच्या भाजीला जर पाणी नाही सुटलं थोडं तरी, तर थोडासा पाण्याचा शितोडा मारला तरी चालेल। कारण का फ्लावरला काय भाजीला लागत नाही पाणी, पण आपला वाटाणा आहे ना, हा ताजा वाटाणा आहे, तर थोडंसं पाणी असलं का नाही मग तो चांगला शिजला जातो। तर अजून आपलं काय झालेली नाही आहे भाजी, आपण परत थोडंसं झाकून ठेवूया। मी तुम्हाला दाखवायसाठी मी खोललं होतं हे। आणि ह्याच्यात जर तुमच्याकडे मॅगी मसाला असेल तर टाका, नाही तर गरम मसाला असला कोणता तरी टाकला तर चालेल, पण मॅगी मसाल्याने एकदम चव छान येते। आता परत आपण 1-5 ते 10 मिनटं झाकून ठेवू एकदम बारीक गॅसवर। झाकून ठेवली होती बघा, मस्त अशी झालेली आहे बघा। जर तुम्हाला हे अजून सुट्टी सुट्टी अशी पाहिजे असेल तर अशा पद्धतीत करायची, नाही तर थोडंसं मी बोलली तुम्हाला पाणी थोडंसं टाका। मग तुम्ही तशी पण पावाला वगैरे लावून जर खाल्ली तर एक नंबर होती, किती मस्त झाली बघा। आणि चवीला एकदम वेस्ट होईल। काहीतरी वेगळी रेसिपी आहे। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।